बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे लिखित रातवा परवा घडलेल्या गोष्टीनं मला विपरीत वाटलं वेळ सकाळची होती मी पाण्याची घागर घेऊन आलो गल्लीतनं येताना समोरून किंकाची सून देवाला चालली होती हातात फुलांची परडी होती मला येताना पाहून ती गल्लीच्या टोकानं कडेकडे न यायला लागली साडी पदर हातानं चापून चुपून धरून येत होती मी येईल तसं ती दूर दूर होई खरं तर मी दूरच होतो तरीही ती सांगत होती अरे जा दुरून जा तुझी सावली पडेल विटाळ होईल मला काही कळे ना मी रस्त्याच्या कडेनं जायला निघालो हळल्याला भिडून चाललो तरी माझी सावली तिच्या पायावर पडलीच ती रागावली बडबडत मागं फिरली मेल्यानं विटाळलं मला म्हणत घरात शिरले बादलीवर पाणी भडाभडा अंगावर ओतून घेतलं शुद्ध झाली आणि हातातली तीस फुलांची परणी घेऊन देवाला गेली मला प्रश्न पडला ती फुलं विटाळी नाहीत का त्या फुलांच्या स्पर्शाने देव विटाळा नाही का आणि विटाळणं म्हणजे तरी काय ते का दिसत नाही रेषा ओढली तर कळते कोकराला शिंग फुटली की कळतात पायात काटा रुतला की कळ येते मग विटाळणं म्हणजे काय घडतं खरंच काय घडतं पाण्यात खडा पडावा आणि वर्तुळं उठावी तसं माझ्या मनात या प्रश्नानं घडत राहिलं मी आडाचं पाणी अशा आयाबायांना वाढत जाई यांच्याही घरी आपल्यासारखं भुकेलं बाळ वाट पाहत असेल असं वाटत राही मी घरातच पाणी भरत असे असं नाही आमची आजी होती तिला एकटीला एक एका अंधाऱ्या कोपऱ्यात सवती ठेवली होती तिला मी रोज पाण्याची घागर नेऊन देई तिची कामं करी तिला बरं वाटे शिवाय आमच्या वर्गाला शिकवणारे खुटाळे मास्तर होते तेही खुटाळवाडीचे राहणारे लांब गाव त्यामुळे इथं शाळेजवळ राहायला होते छान शिकवत त्यांना पाण्याला जाणं आवडत नव्हतं बाया माणसात रहाट ओढणं कसं कसंच वाटे रात्रीच्या शाळेत मला म्हणाले नलगे काय गुरुजी मी पुस्तक वाचता वाचता मानवर करून म्हटलं माझं काम करशील काय रोज मला सकाळ संध्याकाळ एक एक घागर पाणी आणून देशील अचानक विचारल्या या प्रश्नानं मी गोंधळून गेलो होय म्हणावं तर सकाळ संध्याकाळ घरातल्या कामाचं ओझं आणि नाही म्हणावं तर आपल्या गुरुजींना नाही कसं म्हणायचं त्याने परत विचारलं काही अवघड आहे का मी मानेनच नाही म्हटलं मनाची कोंडी झाली तेव्हापासून सकाळी एक घागर संध्याकाळी शाळा सुटली की एक घागर आणून द्यायची मगच कामाला लागायचं तारांबळ व्हायची हा तगादा सोसायचा नाही आता तर आडाचं पाणी आटलेलं पण चार पाच पाजर झुळू झुळू सुटलेले असायचे कोणीतरी खाली उतरे उतरायला पायऱ्या लांब लांब होत्या अवघड होत्या उतरण्यात तरबेज असलेला माणूसच पायऱ्या धरून उतरे त्या पानधरेला आंब्याच्या पानांची सुळळी लावली जाई एक एक घागर भरायला दगडावरची थुंकी वाळे सगळा गाव या पाझरावर अवलंबून रात्रंदिवस या पाणी कुडचण्याला खंड नसे फक्त मध्यान रात्री तासभर कुणी आडावर नसे नाहीतर रात्रभर रहाट वाजत राही हीच वेळ मी गाठायचा यावेळी घागर बुडेल एवढं पाणी साठलेलं असे आमच्या नारबाला मी तयार केला तो पायानं लंगडा होता चवड्यावर चाले एका डोळ्यात फुल पडलेलं पण कामाची चिकाटी चांगली एकदा काम त्याच्यावर नेमून दिलं की ते फत्ते व्हायचंच विश्वासाचा गडी उंचीला गिड्डा पण कष्टाला नेमून दिलं की ते फत्ते व्हायचंच उंचीला गिड्डा पण कष्टाला कठीण पाण्यासाठी त्याची माझी जोडी जमली होती मी रात्री अकरा बारापर्यंत अभ्यास करी दोन वाजेपर्यंत डुलकी काढी नंतर आपसूक जागे घराकडं जायचं नारबाला उठवायचं तो बाहेरच सोप्यात झोपलेला असे नारबा आडाच्या अवघड पायऱ्या पण कसबानं उतरायचा घागरी भरून द्यायचा आणि मी वर ओढायचा कधी कोणीतरी आमच्यासारखं चकवा देऊन जायचं मग खरवडून बेलट्यानं पाणी भरावं लागे घरचं चुलत आजीचं खुट्टाळे गुरुजींचं पाणी भरून होईपर्यंत पहिला कोंबडा बोवायचा डोळ्यात पेंग यायची त्यातनंच अभ्यास करायचा मग घरची कामं रानात न्याहारी पोचवणं यात तंगाटी उडायची परीक्षेची टांगती तलवार चैन पडू द्यायची नाही कशी बशी भाकरी कोलमडायची पळत शाळा गाठायची दुपारच्या सुट्टीला जीव हल्लक होई कडकडून भूक लागे घर गाठी आई पाठीखाली भाकरी झाकून तडकं लावून गेलेली असे मी भाकरीच्या आशेनं धावत जाई बघावं तर घराचं तडकं तिरकं झालेलं दिसे उघडून पहावं तर भाकरी झालेली पाटी उलटी पालटी झालेली असायची भाकरी गायब झालेली कोड्याशाची वाटी लवणलेली खायला काही नसे जीव भडकून जायचा जा। गावटी कुत्र्यानं हा सहारा कारभार केलेला असे ते कुत्रं गावाचं उंडगं होतं चोरटं होतं कुणाच्याही घरात पडलं झडलेलं लपाटू ला नाही लांब शेंडात जाऊन खात राही माणसं वैतागली होती माझ्या तर रागाचा भडका उडायचा सापडत तर ठेचून मारला असतं पण ते सापडतच नसे माणूस नसलं की नजर पालतीनं येईनी कारभार करून जाई रागाहून तरी काय करायचं आमचं तडकस तसं होतं जुनं झालं होतं कामट्यातून डोंबी देऊन कुत्रा आत शिरे आमच्या तात्यानं त्या कुत्र्याचा ताणपट्टा काढला पण हाताला काही लागलं नाही एका चोराचा मार खाई पण लापाटदांड ग मला तर भूक लागलेली असे मग मी चटणी घेई त्यात मीठ मिसळी आणि त्याचा बकाना भरी तोंड चरकायचं गाल भगभगायचं तसंच हा हू करीत शाळा काटायची बाकीची पोरं कोणी किसं भरून आणल्या शेंगा खात असत वाडीवरचा नामूत्र शेंगांचं दानं वेचून त्यात गूळ घालून तो बुकणा खात असे कुणी उसाची कांडं खात असे पिंगळ्या तर चक्क चिक्क्या गुळ खात येई कुणीही भाजलेलं हरभरं कुडूम कुडूम करीत चावीत असे कुणी आंब्याच्या फोडीना तिखट मीठ लावून खाण्यात मग्न असे मी आपला बापुडा केविलवाना चेहरा करून दूर उभा राहून घंटेची वाट पाहत बसे एकदा भवानजीच्या भाऊच्या किशानं मला खोबऱ्याचा नखा एवढा तुकडा दिला मला ते खोबरं किती चविष्ट लागलं गोड लागलं किशाचा बाप मुंबईला होता तो मुंबईजनं खारका व वा खोबऱ्याच्या वाट्या पाठवून देई किशाच्या तेवढ्या दिवसापुरती तरी चंगळ असे मला आमच्या अन्नाची आठवण झाली तो असता तर आता केवढा मोठा झाला असता कापड दुकानचा पैका हातात खुळकुळला असता मला मुंबईसनं पुस्तकं पाठवली असती पैरणीला कापड पाठवलं असतं मेवा मिठाईचा खाऊ पाठवला असता मी त्याला खारकाने खोबरं लावून दे असं कळवलं असतं किशानं खोबऱ्याच्या त्या दिल्ल्या तुकड्यानं तोंड किती खमंग झालं होतं मला अन्नाच्या आठवणीनं व्याकुळ केलं आता आबाही घर सोडून गेलेला त्याचा पत्ताच नव्हता आबाची आठवण जास्तच सतावू लागली आबा मुंबईला तर गेला नसेल गेला असला तर त्याला आपण कळवायचं मला काही नको फक्त खोबऱ्याच्या दोन वाट्या पाठव फार गोड आणि रुचकर असतात अण्णाच्या आठवणीवरून मला अण्णांच्या ट्रंकेची आठवण झाली आईनं ती माळ्यावर ठेवली होती केव्हा केव्हा ती शिडीवरनं माळ्यावर चढे ट्रंक उघडून काहीतरी करीत असे मला त्या ट्रंकेचं कुतूहल होतं त्या ट्रंकेत काय आहे हे पाहण्याची फार दिवसांची इच्छा होती माझी दुपारच्या वेळी घरात कोणीच नव्हतं मी पुढलं तडकं पुढं केलं मधल्या दाराचं कुलूप लहानसं होतं कडी मोठी होती मी एकदा त्या कुलपाशी चाळा करताना कडी कुलपातून खाळकन निघाली मी भेदरलो जशी तशी कडी घातली माझ्या डोक्यात ती गंमत होतीच मी हळूच कुलपातून कडी काढली शिडीनं माळ्यावर चढलो ट्रंकेला कुलूप नव्हतं कडी दोरीनं बांधली होती ती सोडली ट्रंक उघडली तर ट्रंकेतून गप्पकन वास आला आत अन्नाची गुलाबी छानशी रेशमी शाल होती आईनं आपलं लुगडं ठेवलं होतं त्या घड्या उघडून पाहिलं तर आत एक जर्मनी डबा होता तोही भीतभीत उघडला आणि चांदीचं सा रुपये बघून माझं डोळे विस्पारलं राणी छाप खणखणीत रुपयांची नाण्यांची चळत पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं किशानं दिल्या खोबऱ्याची खमंग चव जिभेवर रेंगाळी त्यातलं तीन रुपये घेतलं किशात घातलं ट्रंक झाकली दाराची कडी कुलपात अडकवली तडकं बयाज वार लावलं आणि थेट दुकानाची वाट धरली त्यातल्या एका रुपयाच्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या किशाला गाठला त्याला घेऊन कंठेश्वराच्या देवळाच्या मागल्या अंधारी पडवीत गेलो त्याला खोबरं दिलं त्यानं सारं विचारलं मी आशानं असं सगळं सांगितलं आता रोज दुपारी या इथंच खोबरं खायला यायचं असं ठरलं खातं तोंड पुसलं शाळेची घंटा झाली तसा गुमान वर्गात जाऊन बसलो एकीकडं खोबऱ्याची खमंग चव तोंडात होती आणि आपण चोरी केली अशी अपराधी भावना मनात होती कशाकडेच लक्ष लागत नव्हतं खुट्टाळे गुरुजींनी नलगे लक्ष कुठं आहे असं फटकारलं मी सावरा सावर करून पुस्तकात तोंड असलं तरी वाडीवरचा नामू म्हणालाच किशात काय भरलंयच रे आंब मी त्याचा हात झिडकारला पुढा फिरवून बसलो माझी ही चोरी फार काळ लपली नाही संध्याकाळी आई आली तिला माळ्यावरच्या गवत काड्या खाली पडल्या होत्या ते तिच्या चटकन लक्षात आलं शिडीची जागाही थोडी बदलली होती आईच्या ध्यानात या गोष्टी आल्या तिनं काळजीनं ट्रंक उघडली बघते तर आतलं सगळंच हल्लेलं पैशाच्या डब्यातलं पैसं मोजलं तीन रुपये कमी पडलं सारा प्रकार तिच्या ध्यानात आला तिनं माझ्यावरच शंका घेतली तिनं माझं खिसं तपासलं मी घाबरला पाहून तिची शंका बळावली म्हणाली बोल पैसं कुठं ठेवलंस सरळ सांग नाही तर तुझ्या बाप्पाला कळलं तर उलटा टांगेल तुळीला त्याचा राग माहीत आहे तुला मी ओठ काढीत म्हणालो घेतल्यात मी पैस कुठं आहेत मी का हे बोललो नाही ती रागानच म्हणाली उलतण्यानं डागीन बऱ्या बोलानं पैसे दे मी लंगोटीच्या शेवटात बांधलेलं दोन रुपये दिलं तशी ती म्हणाली बाकीचा रुपये कुठं आहे खोबरं खाल्लं त्याच इतक्याच वय तिचा राग अनावर झाला तिनं पाटी धपाटाच घातला रागानं म्हणाली तू खोबरं खातोस परास गावदारीचा गु खाकी आ तुझा बा तुमच्यासाठी मर मर मरतुई अर तेनं गावाची कामं केली मरत कंटूर आणतुय त्या गावापासून ह्या गावापत्तूर लोकांची घरं शेकारतोय बामणाची लाकडं फुडतोय डुकऱ्या करायला आष्टट्या वाळव्याला जातोय कुणा साठणार ते तुमच्या पोटाला जाळाय साठणार ना धन लावली बशा बैल पदरात बांधतानी गेला निघून सुद्धीनं वागायचं असेल तर राहायचं घरात नाहीतर चालतो ह्याचं काळे तोंड घेऊन कुणाला म्हणून पुरायचं एकट्या बापानं लावशील हात कशाला लावशील खाशील शेण पुण्यांदा आई चापटी द्यायला लागली मी कळवळून म्हणालो न नक, नको बारू मी कशाला हात लावायचं नाही चूक चूक झाली माझी मी चांगला वागेन आईच्या पायांना मिठी मारून रडत राहिलो आणि म्हणालो दादांना सांगू नको मी मी चांगला वागेन मी चांगला वागेन आईनं दादांना सांगितलं नाही मला अद्दल घडली मी देवळीत भोपळ्याच्या आडाला ठेवल्या खोबऱ्याच्या वाट्या आईला दिल्या आईनं सणावारासाठी त्या जपून ठेवल्या आता दुपारच्या सुट्टीत कोणी पोर काही द्यायला लागलं तर घेत नसे पोरांना टाळण्यासाठी कंठेश्वराच्या देवळात जात असे तिथं लावल्या देवादिकांच्या तस्विरी पाहत राही तिथली काचेची हंड्या झुंबरे निरखीत राही नाहीतर तळ्यावर जाऊन वडाच्या पारंब्यावरून झुका घेऊन तळ्याच्या पाण्यात आंघोळीसाठी उड्या मारीत असे घंटा होईपर्यंत डुंबत राही मी तळ्याच्या पाण्यात उड्या मारित असतो हे आईला कळलं मी जेवून रात्रीच्या शहरा जायच्या घाईत होतो तेवढ्यात आई म्हणाली नामा काय आई तू वडावरनं उड्या मारतोस तळ्यात मी भीतीनं गप्प राहिलो परत म्हणाली काय विचारतो या मी सारी पोरं उड्या मारत्यात आंघोळ करत्यात तू आंघोळ सुधी करायची नाही तळ्यावर का हे वरीस धोक्याचं आहे म्हणजे जर तीन सालाला लहान ला मूल माणूस मरतं तळ्यावर हे वरीस म्हणजे फेऱ्याचं वरीस हाय तेव्हा तळ्याकडे जायचं नाही मागल्या वर वर्षाला तळ्यावर वीज पडून कदमाची म्हातारी मिली त्याच्या मागच्या फेऱ्याला चौगल्याचं पवार बुडालं त्याच्या मागच्या फेऱ्याला तळ्यावरच का मरतं त्या तळ्याची एक मोठी कहाणी आहे कसली मागं कवा दोनशे वर्षा मागं मोठा दुष्काळ पडला होता पाऊस नाही पाणी नाही दरित्रीत पेरा नाही माणसं गाव सोडून निघाली गावचा पाटील चांगला होता तिनं गावकऱ्यांनी सांगितलं अरे कुठे बी गेलं तरी हीच गत आहे पर पांढरीत मरण्यापेक्षा तळं खुद या गावात दगडाला तो पाजर या धरित्री तर आपली माय आहे तिला पाना फुटल्याशिवाय राहणार नाही लागलं नाही पाणी तर पांढरीत मरूया ह्या गावकऱ्यांनी ऐकलं त्यांना पटलं गावानं तळं खोदलं हेच वय हेच पर त्याला पाणी लागलं नाही पाटलाच्या जीवाला लागलं त्यानं कंटीसराला साकडं घातलं त्यो कंठीसराचा भगत होता देवानं सपना दिष्टांत दिला म्हणाला तळ्यात ओली बालतीन दिली तर तळ्याला पाणी लागेल बोलता बोलता पाटलाच्या सुनं हे दिष्टांत ऐकला ती ओली बालतीन होती तिनं गावासाठी आपला आणि बाळाचा जीव दिला रातोरात तळ्याला पाणी लागलं होय मी आश्चर्यानं उद्गारलो हं तवापासनं ती आपल्या बाळासाठी अंगाई गीत गाती ते ऐकू येतं हा माणसं म्हणत्यात दर पुनवला तळ्यातनं निघणारं गाण्याचं सूर ऐकायला येत्यात गुरुवाची म्हातारी सारजूबाई तशी सांगते तिचं घर आहे तळ्या काटाला खरंच खरंच मला रात्रभर स्वप्नात तळ्यानं पार एअरघाटून टाकलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या